ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार त्यावेळेला त्यांना नक्की संधी देऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, ते आपण ऐकलं. आता या संदर्भात राष्ट्रवादीकडून काय भाजपाला निरोप देण्यात आलेला आहे त्या संदर्भातली बातमी आहे. आम्हाला मंत्रीपद नको असा राष्ट्रवादीने भाजपाला निरोप दिलेला आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादीकडून निरोप देण्यात आलेला आहे, मंत्रीपद नको असा निरोप भाजपाला राष्ट्रवादीने दिला. आताच्या घडीची खरं तर सर्वात मोठी बातमी आहे. गेले अनेक 2 दिवसांपासून राष्ट्रवादीकडून नक्की मंत्रीपद कुणाला जाणार यावर वाद सुरू होते, मात्र आता राष्ट्रवादीने असा भाजपाला निरोप धाडलेला आहे की त्यांना मंत्रीपद नकोय. त्यामुळे आता पुढे नक्की काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. राष्ट्रवादी खरंच नाराज आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं महत्वपूर्ण वक्तव्य देखील लक्षात घ्यायला पाहिजे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे की ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेला नक्कीच राष्ट्रवादीचा विचार केला जाणार, त्यामुळे राष्ट्रवादीनं आता हा निरोप दिला असावा असं बोललं जाऊ शकतं.